महाराष्ट्र विधानसभेनं निवडणूक आयोगाला एक पत्र पाठवल्याची माहिती आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोनही गटांच्या मतदानासंदर्भात स्पष्टता मागितलेली आहे निवडणूक आयोगाकडे राज्य सरकारनं. सभागृहामध्ये ठाकरे आणि पवार गटाला मान्यता मिळाली आहे. व्हीप कोणाचा मानला जाईल, व्हीपचं त्यांनी उल्लंघन केलं तर काय, त्यांची निवडणूक प्रक्रिया किंवा मतदान प्रक्रिया राज्यसभेच्या निवडणुकीसाठी नेमकी कशी असेल याची स्पष्टता द्यावी या आशयाचं पत्र महाराष्ट्र विधानसभेकडनं निवडणूक आयोगाला पाठवलं गेलंय. सुशांत सावंत सध्या आपल्यासोबत आहेत. सुशांत, राज्यसभेच्या निवडणुकीआधी हा नेमका काय पेच आहे ज्याचं स्पष्टीकरण किंवा ज्याची स्पष्टता निवडणूक आयोगाकडे विधानसभेकडनं मागितली जाते? नक्कीच. ज्ञानाचं जर आपण बघितलं असेल तर राज्यसभेची निवडणूक होते आणि भाजपनं जर चौथा उमेदवार दिला तर राज्यसभेची निवडणूक होणार आहे आणि जर दिला नाही तर ती बिनविरोध होईल. मात्र त्याआधीच कुठेतरी विधानसभा सचिवालयाकडून तयारी करण्यात येते. महाराष्ट्र विधानसभा सचिवालयाने आता निवडणूक आयोगाला लिहिलं आहे आणि त्या पत्रामध्ये त्यांनी सेना आणि एनसीपी गटाच्या मतदानाबाबत खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर स्पष्टता मागितली. कारण जर बघितलं तर नेमका व्हीप कुणाचा लागू होणार, जर मतदान झालं तर नेमका व्हीप कुणाचा लागू होईल याची देखील स्पष्टता येणं महत्वाचं आहे. त्यामुळे राज्यसभा निवडणुकीच्या आधीच कुठेतरी विधानसभा सचिवालयाने आता निवडणूक आयोगाला पत्र लिहून काही स्पष्टता मागितली आहे. धन्यवाद सुशांत या माहितीबद्दल. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.